of options. So, I have a menu periodic table. Mendeleev periodic table 1869 to 1872 मध्ये Mendeleev ने काय केलं एक खास periodic table तयार केला. element classification मध्ये सर्वात important step म्हणजे कोणाची Mendeleev. Mendeleev ने काय केलं तर atomic number चा सर्वात important कोणाला दिलं atomic mass ला. atomic mass वर काय केलं त्याने element ची increasing order ने arrangement केली. त्याने काय सर्वात जास्त उद्देश ठेवला तर फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीच्या बेस वरती त्याने पिरियॉडिक टेबल तयार केला. सर्वात पहिला पिरियॉडिक टेबल तयार केला असेल तर मेंडेलीव. त्यावेळेस 63 एलिमेंट होते. किती एलिमेंट होते? 63 एलिमेंटची त्याने अरेंजमेंट केली ॲटोमिक मासनुसार. कशानुसार? ॲटोमिक मासनुसार. कुठल्या बेसिस वरती? फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. काय फिजिकल प्रॉपर्टी जर बघितलं तर मेल्टिंग पॉईंट असतं, डेन्सिटी असतं, यानुसार त्याने काय केलं अरेंजमेंट केली. हायड्राइड असतील, ऑक्साईड असतील, त्याची अरेंजमेंट केली. बरोबर. सर्वात इम्पॉर्टंट कसं दिलं? ऍटोमिक मासला. म्हणून त्याचा पिरियडिक लॉ आहे द एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटोमिक मासेस. द एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटोमिक मासेस. आलोचना आता मेंडेलीवचा लॉ. मेंडेलीवने काय केलं तर सर्वात पहिल्यांदा एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं. क्लासिफिकेशनची सर्वात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे मेंडेलीवचा पिरियडिक टेबल. किती एलिमेंट होते त्यावेळेस? 63 एलिमेंट होते. 63 एलिमेंटची अरेंजमेंट केली कुठल्या बेसिस होती? फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ दी एलिमेंट. कळालं प्रत्येकाला? त्याचा पिरियडिक लॉ का आता त्याने पिरियडिक लॉ तयार केला. त्या पिरियडिक लॉ का आता द पिरियडिक फंक्शन ऑफ द एलिमेंट आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक मासेस. आलं लक्षात. त्यानंतर मिनिट्स, डिमिनिट्स. आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू. ओके, धन्यवाद.